सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। चंद्रपूर शहरातील जुनोना रोड परिसरात पोलिसांनी छापा टाकत हत्यारांचा साठा जप्त केलाय। 3 महिला आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी फरारी झालाय। लोकसभा निवडणूक पुढ्यात आहे। चंद्रपूर जिल्ह्यात घातक शस्त्रे आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। ही मोहीम राबवली जात असताना पोलीस पथकाला एका सराईत गुन्हेगाराच्या घरी अंमली पदार्थ साठा असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार शहर सीमेवरील जुनोना चौकात एक धाडसत्र राबवण्यात आलं। सोनू सिंग टांग यांच्या गुन्हेगाराच्या घरी 25 ग्रॅम गर्द आढळून आले। याशिवाय घराच्या झडतीत 3 बंदुकी, 5 तलवारी, भाला, 3 चाकू आणि 70 अशासह काडतुसे जप्त करण्यात आले। घरात 3 महिला हा व्यवसाय करत असल्याचं स्पष्ट झालं, तर यातील मुख्य आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला। दरम्यान शस्त्रांचा हा साठा नेमका कोणत्या संभाव्य गुन्ह्यासाठी ठेवण्यात आला आहे याचा पोलीस तपास करतात। टांग परिवार वन्यजीव तस्करीत सहभागी असल्याचं यापूर्वी निष्पन्न झालं होतं। तपासात काय पुढे येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं। आज सायंकाळी आमची MCLCV टीम जुनोना एरियामध्ये ड्रग्ज विकतात म्हणून इन्फॉर्मेशन भेटलं होतं। त्या इन्फॉर्मेशनवर आमची टीम जाऊन तिकडं पाहणी केलं। तिकडं 25 ग्रॅम गर्दा पावडर मिळाली आणि सोबतच त्यांच्या पूर्ण घर झडती केल्यानंतर तिकडं एक देशी कट्टा, एक बराबर रायफल आणि एक एअरगन, 5 नग तलवार, एक भाला, 3 चाकू, 2 सुतर, काडतूस आणि इतर साहित्य, नगद जवळपास 80,000 रुपये सर्व माल त्या घरामध्ये आम्हाला मिळाल्यानंतर गुन्हा दाखल केलेला आहे। आणि आज सकाळी आम्ही 3 महिलांना अटक केलेलं आहे। एक आरोपी फरार आहे। त्या आरोपीसाठी आम्ही शोधपथक तयार केलेलं आहे आणि त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे। नेमकं ही कोणत्या कारणासाठी ही सर्व रायफल वगैरे का ठेवलं ते अजूनपर्यंत समजलं नाही आहे। ते मुख्य आरोपी आहे, तो पूर्ण पकडल्यानंतर त्याचे पूर्ण कारण आम्हाला माहिती पडेल। कुरुंदवाड शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे 13.85 कोटी रुपये खर्चाची महत्वाकांक्षी सुधारित नळ पाणी पुरवठा 3 वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला। सदर योजनेचा ठेका विस्टाकोर कंपनीला देण्यात आलाय, मात्र 3 वर्ष उलटली तरी अद्याप समाधानकारक काम करत नसल्याने व योजना पूर्ण करण्यासाठी शिवसेना आंदोलन छेडत असल्याने या विषयावर ठोस निर्णय घेण्यासाठी पालिकेची विशेष सभा आज बोलवण्यात आली। सभेत ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली होती, त्यामुळे सभेच्या सुरुवातीला नगरसेवक सुनील चव्हाण यांनी ठेकेदार काम करण्यास सक्षम नसल्याने ठेका रद्द करण्याची मागणी केली। यावेळी विरोधा भाजप नेते रामचंद्र डांगे यांनी ठेकेदाराला काम करण्याची संधी पुन्हा एकदा द्यावी, ठेका रद्द न करता 6 महिन्यांची मुदतवाढ द्यावी, 6 महिन्यात 70% काम करून घेण्याची माझी जबाबदार राहील असं सांगतात सत्ताधारी विरोधकांच्या शाब्दिक बाचाबाची झाली। प्रसंगी ठरावावर मतदार घेण्याचे आव्हान डांगे यांनी दिल्याने अध्यक्ष जयराम पाटील यांनी सभा 10 मिनिटांसाठी तहकूब करून आपल्या नगरसेवकाबरोबर चर्चा केली। त्यानंतर ठेकेदाराला दंडासहित 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला। चालण्याचा घोळ आजच्या मीटिंगमध्ये संपला आहे, कारण आत्ताच्या कॉन्ट्रॅक्टरला जर टेंडर आम्ही रद्द केलो असतो तर उद्या आचारसंहितेमध्ये आपण अडकणार होतो। त्याशिवाय ज्यावेळा GST लागून होती, आता GST जवळजवळ 1.20 कोटी GST होणार आहे, त्याप्रमाणे वाढीव ते DSR प्रमाणे 20% त्याचे जवळजवळ 2.20 कोटी त्याचे होणार होते। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।